दक्षिण मुंबई महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघातील हा हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळख आहे. सध्या या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार म्हणून जोरदार रस्सीखेच देखील सुरू आहे. शिवसेनेमधील फुटीचा आणि भाजपपासून उद्धव ठाकरे दूर होण्याचा कितपत परिणाम 2 ते 2.5 महिन्यांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसेल याविषयी सध्या खल सुरू आहे. हाय प्रोफाईल असलेल्या या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा आजवरचा इतिहास कसा आहे, सद्यस्थिती कशी आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब, लाईक व फॉलो करा. 2019 झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अरविंद सावंत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. आता ते उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. आजचं राजकीय चित्र हे बदललेलं आहे. त्यावेळी शिवसेना एकसंध होती आणि शिवसेना भाजपाची युती देखील होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर परिस्थिती बदलल्याचं या संख्येवरून दिसतंय. म्हणजेच बहुतांश आमदार खासदार हे त्यांच्यासोबत गेलेले आहे. आता मुद्दा हा आहे की शिवसैनिक व मतदार नेमकं काय करणार, ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार की जसे नेते गेलेत तसे ते पण जाणार. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये मुख्यतः मराठी, गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे मतदार आहेत. लालबाग, काळा चौकी, शिवडी आणि परळ या भागांत मराठी मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. या लोकसभा मतदारसंघात वरळी, शिवडी, भायखळा, मलबार, मुंबादेवी आणि कुलाबा या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. वरळीमध्ये शिवसेनेचे आदित्य ठाकरे आमदार आहेत, ते सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहेत. शिवडीमध्ये शिवसेनेचे अजय चौधरी आमदार असून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. भायखळामध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव आमदार असून त्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत. मलबारमध्ये भाजपाचे मंगल प्रभात लोढा आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत. तर कुलाबामध्ये भाजपाचे राहुल नार्वेकर आमदार आहेत. सद्यस्थितीतील पक्षीय बलाबल पाहता महायुतीचं पारडं जड आहे. यातच आता काँग्रेस नेते व माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला साथ दिलेली आहे. आता या लोकसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकीच्या निकालावर देखील आपण एक नजर टाकूयात. 1951, 1957 आणि 1962 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सदाशिव कान्होजी पाटील हे सलग 3 वेळा निवडून आले होते. 1967 लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस हे संयुक्त सोशालिस्ट पार्टीकडून निवडून आले. 1971 निवडणुकीमध्ये कैलास शिवनारायण हे काँग्रेसकडून खासदार झाले. 1977 आणि 1980 झालेल्या निवडणुकीत रत्नसिंग राजदा हे जनता पार्टीकडून सलग 2 वेळा खासदार झाले. 1984, 1989 आणि 1991 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मुरली देवरा यांनी सलग 3 वेळा निवडून येत विजयाची हॅट्रिक साधली होती. 1996 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जयवंतीबेन मेहता निवडून आल्या होत्या. 1998 काँग्रेसच्या तिकिटावर मुरली देवरा पुन्हा एकदा खासदार झाले. 1999 भारतीय जनता पक्षाने बाजी मारली, जयवंतीबेन मेहता पुन्हा खासदार झाल्या. 2004 झालेल्या निवडणुकीमध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा यांना काँग्रेसनं तिकीट दिलं आणि ते निवडून देखील आले होते. तर पुढे 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने पुन्हा मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली. यावेळी मनसे आणि शिवसेना दोघं मैदानामध्ये होते. मनसेकडून बाळा नांदगावकर तर शिवसेनेकडून मोहन रावळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. या अटी तटीच्या लढतीमध्ये काँग्रेसने बाजी मारली आणि मिलिंद देवरा 1,12,682 मतांनी विजयी झाले. यावेळी मिलिंद देवरा यांना 2,72,411, बाळा नांदगावकरांना 1,59,729 तर मोहन रावळे यांना 1,46,118 मतं मिळाली होती. 2014 काँग्रेस, शिवसेना आणि मनसेमध्ये तिरंगी लढत झाली. काँग्रेसकडून मिलिंद देवरा, मनसेचे बाळा नांदगावकर आणि शिवसेनेकडून अरविंद सावंत रिंगणामध्ये होते. या तिरंगी लढतीत अरविंद सावंत यांचा 1,28,564 मतांनी विजय झाला. यावेळी अरविंद सावंत यांना 3,74,609, मिलिंद देवरा यांना 2,46,045 तर बाळा नांदगावकर यांना 84,773 मतं मिळाली होती. 2019 शिवसेनेने पुन्हा अरविंद सावंत यांना तिकीट दिलं. त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून मिलिंद देवरा उभा होते.
यावेळी अरविंद सावंत यांनी 1,67,000 मतांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. अरविंद सावंत यांना 4,21,937 तर मिलिंद देवरा यांना 3,21,870 मतं मिळाली होती. सद्यस्थितीमध्ये मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. इथं शिवसेनेच्या तिकिटावर मिलिंद देवरा उभं राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना विरुद्ध बाळासाहेब ठाकरे असं मिळण्याची सुद्धा शक्यता असून तिथं पुन्हा एकदा अरविंद सावंत उमेदवार असतील. त्यांनी निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी देखील सुरू केलेली आहे. तर मिलिंद देवरा यांना सोबत घेतल्यानं महायुतीला फायदा होईल असा अंदाज सुद्धा वर्तवला जात आहे. एकनाथ शिंदेंकडे दिल्लीमध्ये राजकीय लॉबिंग करण्यासाठी विशेष असा चेहरा नाही आहे. मिलिंद देवरांच्या रूपानं दिल्लीच्या वर्तुळात आणखी जम बसवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना देवरा यांचा फायदा होऊ शकतो. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष व भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर हे देखील या जागेवर लढण्यासाठी इच्छुक आहेत. मंत्री व भाजपाचे आमदार मंगल प्रभात लोढा देखील इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये या जागेवरून शिवसेना व भाजपमध्ये तेढ वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये. अद्याप तरी उमेदवारीचं चित्र स्पष्ट झालेलं नाहीये, तरी देखील चर्चा मात्र जोरात सुरू आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ फेसबुक व यूट्यूबवर जिथं पाहत असाल तिथं फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा.